तिथं आम्ही 2-3 आर्किटेक्टला आणि SCPWDना सांगितलेलं आहे की FSI जो काही शहरामध्ये मिळतो कॉर्पोरेशनला विचारून तो FSI त्यांची रिक्वायरमेंट मातीचं जी काही हे आहे तिथं तालीम आहे तालमीमध्ये मॅटवर एक कुस्त्या चालतात आणि मातीत एक कुस्त्या चालतात तर तो मातीचा होऊ दे ते म्हणले काही डिस्टर्ब इथला करू नका त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या मी मुश्रीफांनी बाकीच्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी ऐकल्या आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं जी काही मदत करायची ती मदत करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे परंतु अजून प्लॅन इस्टिमेट झालेलं नाही आहे त्यांची तिथं थोडी बहुत राहण्याची व्यवस्था त्यांचं तिथं बाकीची आंघोळीची असतील स्वच्छतागृहाची असेल ती सगळी व्यवस्था आणि तशा प्रकारची त्याची पाहणी झाली आणि त्याच्यानंतर मात्र मी नागरिकांनी निवेदन आणली होती ती सगळी स्वीकारून 10 वाजता ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी मग बंद पाईपलाईनचं पाणी असेल किंवा इतर काही वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या आम्ही पूर्णत्वाला नेल्या. त्याच्यामध्ये उद्घाटनाच्या करता आम्ही त्या वेळ न देता ते पाणी कसं माझ्या कोल्हापूरकरांना मिळेल हा प्रयत्न आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीसजी आणि आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केला ते पाणी पण सुरू झालं. सध्या आपल्या कोल्हापूर आयुक्तांनी पण आज मला काही प्रेझेंटेशन देऊन काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षामध्ये आणून दिल्यात आणि त्यांचा काही निधीचा बद्दलचा प्रश्न होता कॉर्पोरेशनला GST त्यांचं एक तक्रार होती की बाबा सांगलीचं पॉप्युलेशन आणि सांगलीचं एकंदरीत सगळी भौगोलिक परिस्थिती बघता महानगरपालिकेची आणि आमची कोल्हापूरची तरी देखील कोल्हापूरला GST पैसे कमी मिळतात आणि त्यांना जास्त मिळतात. त्याच्यात पण मी सुदैवाने ते डिपार्टमेंट माझ्याकडंच असल्यामुळे मी लक्ष घालायचं ठरवलेलं. उद्याच मी GST कमिशनरला आणि वित्त SCS वित्त यांना बोलून त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढीन. बरीचशी कामं मधल्या काळामध्ये हातामध्ये घेतली होती म्हणजे जाहीर झाली परंतु ती पूर्णत्वाला गेली नाही. उदाहरणार्थ आपल्या इथं शाहू मिलची जागा देऊन तिथं राजर्षी शाहू महाराजांचं अतिशय चांगलं स्मारक करायचं परंतु ती जागा आता वस्त्रोद्योग विभागाकडं काहीतरी ती फाईल थांबली आहे म्हणे. तर मी सगळ्या सहकाऱ्यांना म्हणलं मी पण उद्याच्याला आपले चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरचेच आहे त्यांच्याकडंच ते डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी चर्चा करीत मी संबंधित सचिवांशी चर्चा केली ते म्हणले की दादा मी तुम्हाला उद्या रिपोर्ट देतो एक्झॅक्ट त्याच्याबद्दलचं काय झालं. म्हणजे एकदा ती जागा ताब्यामध्ये आल्यानंतर आपल्याला शाहू मिलच्यामध्ये शाहू महाराजांचं स्मारकाचं काम गतीनं त्या ठिकाणी करता येईल. काही असेही पण विषय आले उदाहरणार्थ बिंदू चौकामध्ये जेल आहे तर तो जेल तिथून कळंबा जेल सेंट्रल जेल आहे तिकडं हलवावा आणि ती जागा मोकळी त्या ठिकाणी करून घ्यावी कारण आता काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा नागरिकांना देण्याच्याकरता लोकप्रतिनिधींना कामाच्या निमित्तानं सोपं जाण्याच्याकरता काही गोष्टी करण्याची नितांत गरज आहे. तर ती गरज भागवण्याचा जर प्रयत्न करायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी येतात. म्हणजे आता आपल्या इथं एक चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर राजाराम तलाव जो आपला आहे जुना बेंगलोर पुणे हायवे आणि नवा बेंगलोर पुणे हायवेच्या मधी तर ती जागा निवडलेली आहे. तिथं सुनील पाटलांनी एक चांगल्या प्रकारचा प्लॅन केला. आत्ता आम्हाला सगळ्यांना त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं. प्लॅन चांगला झालेला आहे. साधारण 300 कोटी रुपयाचं ते काम आहे. रस्ते विकास महामंडळाला करायला सांगितलेलं आहे. त्याला निधी मात्र ह्यांनी द्यायचा नियोजन विभागाने. त्याच्यामुळे मला ते येणाऱ्या आता टेंडरपर्यंत ते काम आलेलं आहे पण मला निधी उपलब्ध करून द्यावा लागेल येणाऱ्या वोटन अकाउंटला त्याच्यातला निधी देऊन ते काम फार चांगलं आपण ते कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर करतो आहे.